फ्रेंड्स आहे अगोदर आपण स्टार्टअप इंडिया या स्कीमबद्दल जाणून घेतलं की कोणते बिझनेस जे आहे स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करू शकतात आणि बेनिफिट्स घेऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा कुठे बघाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही आय बटनमध्ये सुद्धा बघू शकता आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे स्टँडअप इंडिया सो so, स्टँडअप इंडिया ही सुद्धा गव्हर्नमेंटची स्कीम आहे एप्रिल दोन हजार सोळामध्ये ही सुद्धा लॉन्च झालेली होती स्टार्टअप इंडियाच्या सोबतच सोब ओके आणि ही स्कीम फक्त आणि फक्त एस सी एस टी त्याचप्रमाणे महिला कँडिडेटसाठी ही स्कीम जी आहे स्पेशली बनवलेली आहे सो so, याबद्दल आपण पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन बघूया व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा कारण महत्त्वाचे काही टर्म जे आहे ते तुम्ही या ठिकाणी शिकणार आहात सो so, सुरुवात करूया आजच्या टॉपिकला सो so, वडूया आजच्या टॉपिककडे पण त्याही अगोगर हाय मी प्रोफेसरनेशन इश अकडेमध्ये तुमचं वेलकम फ्रेंड जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट्सला चॅनलवर नवीन असाल तर नक्की ज्यांना सबस्क्राईब करा बेलकडनं प्रेस करायला विसरू नका जिंकून येणार प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील कारण आपली जर्नी अकरावीपासून एम कॉमपर्यंत अशी सुरू राहणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता माझा इंस्टाग्राम नेम आहे निशा अकॅडमी नाईन्टी फोर त्याचप्रमाणे तुम्ही मला टेलिग्रामवर पण फॉलो करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो वडूया आजच्या टॉपिककडे सो बघूया स्टँडअप इंडियाची पात्रता म्हणजेच कोण कोण व्यक्ती जे आहे या ठिकाणी पात्र आहे स्टँडअप इंडियाच्या स्कीमचं बेनिफिट घेण्याकरिता तर पहिला आहे अनुसूचित जाती म्हणजे एस सी अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी कॅन्डिडेट त्याचप्रमाणे महिला ओके जे काय आहे अठरा वर्षाच्या पुढील आहे म्हणजे सिंपल जे एस सी एस टी कॅन्डिडेट त्याचप्रमाणे महिला मतदान करू शकतात ते काय करू शकतात स्टँडअप इंडियाच्या स्कीममध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात आणि बेनिफिट घेऊ शकतात त्यानंतर या अंतर्गत कर्ज फक्त ग्रीनफील्ड काय म्हटलं मी ग्रीन फिल्ड प्रकल्पासाठीच आहे सो so, ग्रीन फील्ड प्रकल्प म्हणजेच काय तर नवीन प्रकल्प फॉर एक्झाम्पल मी आहे माझे ऑलरेडी तीन बिझनेस आहे आणि मी एक चौथा बिझनेस सुरू करण्याच्या विचारात आहे मी महिला आहे तर डेफिनेटली मला स्टँडअप इंडियाच्या अंतर्गत तर मी रजिस्ट्रेशन करू शकते बेनिफिट घेऊ शकते बरोबर परंतु या ठिकाणी माझे ऑलरेडी तीन बिझनेस आहे आणि मी एक नवीन बिझनेस स्टार्ट करत करत आहे आणि मी विचार करते आहे की स्टँडअप इंडियामध्ये रजिस्ट्रेशन करण्याचं तर मी करू शकणार नाही कारण काय आहे मी माझा जो प्रोजेक्ट राहील म्हणजेच माझा जो नवीन बिझनेस राहील तो ग्रीनफील्ड बिझनेस नाही तर ब्राऊनफील्ड बिझनेस आहे मग ग्रीनफील्ड बिझनेस म्हणजेच काय म्हणजेच ग्रीनफील्ड प्रकल्प म्हणजेच काय तर असा बिझनेस जो काही आहे न्यू आहे ओके म्हणजेच काय तर माझा ऑलरेडी एकही बिझनेस नाही ओके okay, आणि मी विचार करते एक नवीन बिझनेस व्यापार सुरू करण्याचा तर मी स्टँडअप इंडियामध्ये इलिजिबल आहे ओके सो ग्रीनफील्ड म्हणजेच काय तर नवीन बिझनेस ओके okay? त्यानंतर वैयक्तिक नसलेला आता वैयक्तिक नसलेला म्हणजेच काय तर कंपनी वैयक्तिक असते का नाही पार्टनरशिप फॉर्म म्हणजेच भागीदारी संस्था वैयक्तिक असते का नाही हे बिझनेस जे आहे अवैयक्तिक बिझनेस आहे ओके okay? वैयक्तिक बिझनेस म्हणजेच काय तर एकल व्यापारी ना प्रोप्रायटरशिप हे काय आहे वैयक्तिक बिझनेस आहे म्हणजे मी स्वतः बिझनेस स्टार्ट करते आहे मीच मालक आहे तर हे झाला वैयक्तिक बिझनेस आणि जेव्हा माझ्यासोबत अनेक लोकं आहे पार्टनरशिपमध्ये किंवा अनेक तुम्हाला माहिती आहे कंपनीमध्ये सुद्धा अनेक शेअर्स शेअर होल्डर असतात बरोबर तर तो झाला अ वैयक्तिक बिझनेस सो अशी जी भागीदारी संस्था आहे किंवा कंपनी आहे जर तिला स्टँडअप इंडिया अंतर्गत लोन पाहिजे असेल तर ओके भांडवल पाहिजे असेल तर काय करावं लागेल त्या पार्टनरशिप फॉर्मला किंवा कंपनीला तिचा एकावन्न टक्के भाग जो आहे ओके तुम्हाला माहिती आहे शेअर ओके एकावन्न टक्के जे शेअर्स आहे ते एकतर महिलेला द्यावं लागेल किंवा मग एस सी कॅन्डिडेटला देऊ शकतात ते किंवा एस टी कॅन्डिडेटला देऊ शकतात जर एकावन्न टक्के शेअर महिलेला किंवा एस सी कँडिडेट किंवा मग एस टी कँडिडेटला जर जी कंपनी किंवा पार्टनरशिप फॉर्म देत असेल तर ती इलिजिबल आहे कशाकरिता स्टँडअप इंडिया स्कीमकरिता ओके okay, तर या ठिकाणी वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत एकावन्न टक्के भाग भांडवल हे कोणा भाग भांडवल आणि नियंत्रित भागभांडवल अनुसूचित जाती किंवा जमाती किंवा महिला उद्योजकांपैकी एकाचे असावं okay, ओके म्हणजे तुम्हाला हे कळलं की कंपनीलाही जे आहे बेनिफिट मिळू शकते पार्टनरशिप फर्मलाही मिळू शकते कंडिशन काय आहे तर एकावन्न टक्के जो भाग आहे तो कोणाचा असायला पाहिजे एस सी कॅन्डिडेट किंवा एस टी कॅन्डिडेट किंवा मग महिलेचा असायला पाहिजे एकावन्न टक्के शेअर जर ज्या व्यक्तीकडे आहेत ते ऑलरेडी काय असतात त्यांच्याकडे जास्त मत अधिकार असतो आणि इनडायरेक्टली तेच मालक असतात ओके त्यानंतर बघा कर्जाचे स्वरूप म्हणजे कर्ज जे आहे ते कशा प्रकारचे मिळणार या ठिकाणी तर बघा रुपीज टेन लाख ते म्हणजेच दहा लाख ते शंभर लाखापर्यंतचे म्हणजेच एक करोडपर्यंतचे संमिश्र कर्ज म्हणजेच मुदत कर्ज आहे त्यामध्ये आणि खेडते भांडवल पण आहे आता या ठिकाणी खेडते भांडवल तर तुम्हाला माहिती आहे की कुठलाही बिझनेस म्हणा खेडते भांडवलाची गरज असतेच बरोबर कारण दैनंदिन कामकाजाकरिता खेडते भांडवल हे गरजेचं असते त्यानंतर दुसरं भांडवल म्हणजेच कोणतं तर स्थिर भांडवल जेव्हा प्रमोटर बिझनेस स्टार्ट करतो तेव्हा त्याला निश्चित करायचं असते की कि किती खेळत्या भांडवलाची गरज लागणार आहे किती स्थिर भांडवलाची गरज लागणार आहे ओके तर खेळते भांडवल आणि स्थिर भांडवल हे कुठलेही बिझनेस करता आवश्यक असतं तर हे जे लोन आहे खिडक्या भांडवलाकरिताही मिळत असते आणि स्थिर भांडवलाकरिताही मिळत असते म्हणजेच मुदत लोनसुद्धा मिळत असते किती मिळते तर दहा लाख ते शंभर लाखापर्यंत म्हणजेच दहा लाख ते एक करोडपर्यंत त्यानंतर कर्जाचा हेतू अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा महिला उद्योगांकडून उत्पादन व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील नवीन उद्योग स्थापित करणे हा काय होता हेतू होता ओके म्हणजेच गव्हर्नमेंटचा स्टँडअप इंडिया स्कीम काढण्यामागे मूळ हेतू काय होतं महिलेनी सामोर यावे ठीक आहे बिझनेस करावा त्याचप्रमाणे एस सी एस टी कॅन्डिडेट जे आहे ठीक आहे त्यांनी काय करायला पाहिजे समोर बिझनेस करायला पाहिजे म्हणजे बिझनेस करण्याकरिता जर एस सी एस टी कॅन्डिडेट किंवा महिला कॅन्डिडेटची इच्छा आहे बिझनेस करण्याची परंतु कधीकधी असं होतं की मोस्टली इच्छा असते परंतु पैसा नसते तर ही जी प्रॉब्लेम आहे पैशाची स्टँडअप इंडिया स्कीमच्या अंतर्गत दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके या ठिकाणी बिझनेस जो आहे तो उत्पादनाशी रिलेटेड पण असू शकते म्हणजेच उत्पादन बिझनेस पण असू शकते मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस म्हणजे एखाद्या वस्तूचं उत्पादन करणे व्यापाराशी रिलेटेड पण असू शकते म्हणजेच वस्तू ब रेडीमेड घेणे आणि विकणे किंवा मग सेवा देण्याशी रिलेटेड असू शकते बँकिंगची सेवा आहे कुरिअरची सेवा आहे ठीक आहे अनेक सेवा आहे त्यांच्याशी रिलेटेड असू शकते त्यानंतर कर्जाची मर्यादा कर्जाची मर्यादा किती आहे तर प्रकल्प खर्चाच्या पंच्याहत्तर टक्के संमिश्र कर्ज आता ए आपल्या बिझनेसकरिता सपोज वीस लाखाची गरज आहे तर वीसही लाख पूर्ण बँक देणार नाही ओके हे जे कर्ज आहे ते आपल्याला बँके थ्रू मिळत असते तर वीसही लाख बँक देणार नाही तर बँक किती देणार सेवंटी फायव्ह पर्सेंट म्हणजेच पंधरा लाख रुपये देणार म्हणजेच जेवढे तुमची तुमच्या बिझनेसची कॉस्ट असेल म्हणजे तुमचा बिझनेस करण्याकरता जेवढा खर्च येत असेल ते ऑलरेडी कॅल्क्युलेट करावं लागतं त्याच्या सेवंटी फायव्ह पर्सेंट काय देत असते बँक लोन देत असते बाकी ट्वेंटी फायव्ह पर्सेंट हे आपल्याला स्वतःला लावायचे असतं ओके त्यानंतर बघा व्याजाचा दर हा पॉईंट जो आहे तर लक्षात घ्या की कुठलीही बँक जो आहे व्याजदर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करत असते तर एम सी एल आर आधी बेस रेट होता आता एम सी एल आर म्हणजेच मिनिमम जो व्याजदर असतो ठीक आहे जे प्रत्येक बँक दर महिन्याला शो करत असते की कि, की तिचा व्याजाचा दर जो आहे रिवाईज इंटरेस्ट रेट ज्याला म्हणू शकतो आपण तो किती असणार आहे आणि तो प्रत्येक बँक निश्चित करत असते आर बी आयच्या गाईडलाईननुसार एम सी एल आर म्हणजेच फुलफॉर्म काय याचा मार्जनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस लेंडिंग रेट ओके okay. आता तो कसा कॅल्क्युलेट केला जातो हे आपण एखाद्या वेळेला बघू कारण व्हिडिओज जो आहे तो खूप मोठा होऊन जाईल त्याच्यानंतर तीन पर्सेंट हा स्प्रेड रेट असतो म्हणजे आता बँक जे आहे सात वर्षाकरता तुम्हाला लोन देत आहे तर रिक्स तर आहे सो त्याचे पैसे तर घेणारच ते अमाऊंट जे आहे या ठिकाणी थ्री पर्सेंट दिलेली आहे म्हणजे इंटरेस्ट रेट जो आहे तो थ्री पर्सेंट या ठिकाणी दिलेला आहे परंतु या ठिकाणी कितीही असू शकते आपण दुसऱ्या लोनच्या बाबतीत जर विचार केला तर कितीही असू शकते परंतु स्टँडअप इंडिया अंतर्गत थ्री पर्सेंट यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल एम सी एल आर एम सी एल आर म्हणजेच काय तर व्याजाचा जो कमीत कमी दर असतो त्याला म्हणतात एम सी एल आर ओके जेव्हा आपण एखाद्या वेळेला बघू एम सी एल आर काय आहे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं ओके आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की एम सी एल आर जो असतो तो बँकेचा कमीत कमी व्याजदर असतो त्यामध्ये स्प्रेड रेट जो आहे तो प्लस केला जातो आता स्प्रेड रेट म्हणजेच काय ते पण आपण नंतर बघू ओके या ठिकाणी स्प्रेड रेट आहे थ्री पर्सेंट त्यानंतर त्यामध्ये टेनर प्रीमियम टेनर प्रीमियम जो आहे तो एम सी एल आर जेव्हा कॅल्क्युलेट केला जातो त्याच ठिकाणी टेनर प्रीमियमसुद्धा ॲड केला जातो टेनर प्रीमियमचा अर्थ काय होतो तर जेव्हा बँक दीर्घ मुदतीकरिता लोन देत असते तेव्हा एक्स्ट्रा अमाऊंट चार्ज करत असते ठीक आहे तर तो जो असतो टेनर प्रीमियम तो एम सी एल आरमध्ये प्लस केलेला असतो आणि त्यामध्ये तीन पर्सेंट या ठिकाणी दिलेला आहे कितीही पर्सेंट बाकीच्या लोनमध्ये असू शकतं म्हणजे आता या ठिकाणी व्याज जो आहे तो कसा असणार सपोज एम सी एल आर आहे एखाद्या बँकेचा ज्या बँकेतून तुम्ही कर्ज घेताय स्टँडअप इंडिया थ्रू ठीक आहे म्हणजे योजनेअंतर्गत तर सात पर्सेंट एम सी एल आर आहे असं समजून चला 3 rate, तीन पर्सेंट स्प्रेड रेट म्हणजे सात आणि तीन दहा पर्सेंट तुम्हाला काय करावं लागेल व्याजदर द्यावं लागेल ओके त्यानंतर बघा सुरक्षित आता सुरक्षितता कर्ज जे आहे बँकेतून जेव्हा आपण घेतो तेव्हा काही ना काही मालमत्ता बँकेत ठेवावी लागते त्याच्याशिवाय बँक जे आहे कर्ज देत नाही परंतु स्टँडअप इंडियाच्या स्कीम अंतर्गत जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा कुठल्याही प्रकारची मालमत्ता बँकेमध्ये तारण ठेवायची गरज थे, नसते तर गव्हर्मेंट जे आहे ती काय करत असते आपले मालमत्ता तारण म्हणून बँकेकडे ठेवत असते किंवा एक योजना आहे क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम ओके या योजने अंतर्गत बँकेला गव्हर्मेंट गॅरंटी देते जर कर्जदाराने जर कर्ज वेळेत परतफेड केली नाही तर बँक गॅरं गव्हर्नमेंट गॅरंटी देते बँकेला की आम्ही काय करू पैसे देऊ आता या ठिकाणी तुमचा नक्कीच विचार झाला असेल की मॅडम आपण बँकेकडून कर्ज घ्यायचं आणि द्यायचंच नाही कारण की आपली तर मालमत्ता त्या बँकेमध्ये आहेच नाही ओके तर नाही असं करू शकत नाही आपण कारण बँक जे आहे आपल्यावर केस करत असते आणि वसू पूर्ण पैसा जो आहे तो वसूल करून गव्हर्मेंटला पे करत असते त्यामुळे आपण कर्ज घेतलं तर आपल्याला एनी हो परतफेड करावीच लागते त्यानंतर परतफेड आता व्या आपण कर्ज घेतो तर कर्जाची परतफेड तर करावं लागेल तर किती वर्षाच्या आत आपल्याला करावं लागेल तर कर्जाची परतफेड ही सात वर्षाच्या आत जे आहे ते करावे लागेल आणि पुढे जास्तीत जास्त अठरा महिन्याच्या मुदतीत करा करण्यात यावी आता इथे अठरा महिन्याची मुदत जी आहे ते काय आहे आता कर्जाची परतफेड जी आहे ई एम आय मी केली जाते ओके म्हणजे मंथली जे आहे आपण ई एम आय भरून म्हणजे थोडे थोडे व्याज आणि मुद्दल थोडी थोडी आपण पेड करू शकतो बँकेला तर या ठिकाणी अठरा महिन्याचा काय अर्थ आहे हे समजून घ्या फॉर एक्झाम्पल मी या महिन्यामध्ये कर्ज घेतलं ओके okay. आणि मला नेक्स्ट महिन्यापासूनच काय करावं लागेल ई एम आय जे आहे पेड करावी लागेल म्हणजे ई एम आय जे आहे ते द्यावी लागेल बँकेला जे काही ई एम आय असेल ते त्या ई एम आयमध्ये व्याज आणि मुद्दल हे दोन्ही प्लस असते म्हणजेच एकाच वेळे आपण कर्ज पेड न करता आपण थोडं थोडं करून दर महिन्याला पेड करतो त्याला म्हणतात ई एम आय तर या ठिकाणी मी जर या महिन्यात कर्ज घेतलं तर या ठिकाणी अठरा महिन्याची मुदत दिली आहे तुम्ही अठरा महिन्यानंतर ई एम आय जे आहे ते तुमची सुरू होईल याला म्हणतात मोरॅटोरियम पिरियड काय म्हणतात मोरॅटोरियम पिरियड म्हणजेच ज्या महिन्यात तुम्ही कर्ज घेतलं तिथून लगेच तुम्हाला नेक्स्ट महिन्यापासून ई एम आय न देता तुम्ही तुम्हाला या ठिकाणी या स्कीमच्या अंत अंतर्गत अठरा महिने दिलेले आहे तुम्ही अठरा महिन्याच्या नंतर ई एम आय सुरू करू शकता तुमची ओके म्हणजे तुम्ही जे घेतलेलं कर्ज आहे आणि व्याज आहे त्याच्यावरचं ते थोडं थोडं करून बँकेला पेड करू शकतात या ठिकाणी ऑप्शन पण असतो की अठरा महिन्याच्या अगोदर पण आपण काय करू शकतो जर कर्ज घेतलं आहे आपण स्टँडअप इंडियाच्या अंतर्गत तर आपण व्याज जे आहे थोडं थोडं करून दर महिन्याला पेड करू शकतो हे ऑप्शनल असते अदरवाईज आपण अठरा महिन्याच्या नंतर आपण ई एम आय जे आहे ते भरणं सुरू करत असतो त्यानंतर खेडते भांडवल सो खेडते भांडवल जे आहे बघा या ठिकाणी रुपये दहा लाखापर्यंत खेडते भांडवलासाठी अधिविकर्षाद्वारे मंजुरी केली जाऊ शकते म्हणजे जा दहा लाखापर्यंत आपल्याला खिडते भांडवलाची गरज आहे तर आपलं जे करंट अकाउंट असते बँकेमध्ये ओके जे बिझनेसमॅन असतात त्यांचं करंट अकाउंट असते आपलं सेविंग अकाउंट असते ओके सो जे करंट अकाउंट असते त्यावरच जास्तीची अमाऊंट उचलण्याची जी फॅसिलिटी दि दिली जाते बँकेद्वारे त्यालाच म्हणतात ओव्हरड्राफ आपलं एस पीमध्ये झालेलं आहे तर दहा लाखापर्यंत जर जर खेडते भांडवल हवं असेल तर तुम्हाला काय केलं जाते ओव्हरड्रा फॅसिलिटी दिली जाते सोबत तुम्हाला एक डेबिट कार्ड पण दिलं जातं की पाहिजे तुम पाहिजे तेव्हा तुम्ही काय करत चला पैसे काढत चला जेवढे पैसे तुम्ही काढाल तेवढ्यावरच काय होईल व्याज चार्ज होईल ओके त्यानंतर जर दहा लाखापेक्षा जास्तीचं जास्ती जा खेडते भांडवल तुम्हाला हवं असेल तर मग या केसमध्ये तुम्हाला एक सेपरेट अकाउंट ओपन करावं लागत असते कोणतं अकाउंट त्याला कॅश क्रेडिट अकाउंट म्हणतात तेसुद्धा आपलं झालेलं आहे तर सेम असते ओवरड्राप्रमाणेच तिथे त्या ते, अकाउंट म्हणजेच कॅश क्रेडिट अकाउंट जे असते त्यामध्ये बँक जे आहे पूर्ण पैसा टाकत असते तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा तुम्ही त्या खात्यातून पैसे काढू शकता ओके okay. सो so, अशा पद्धतीने दहा लाखापेक्षा जास्त खेळते भांडवलाची मर्यादा ही रोखपत मर्यादेद्वारे मंजूर केली जाते रोखपत मर्यादा म्हणजेच कॅश क्रेडिट ओके okay, त्यानंतर बघा किरकोळ किंमत किरकोळ किंमत म्हणजेच काय त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मार्जिन मनी आता मार्जिन मनी काय आहे हे समजून घ्या एखाद्या बँकेकडून आपण कर्ज घेत आहो तर जेवढ्याची गरज आहे आता फॉर एक्झाम्पल मला बिझनेस करण्याकरता वीस लाखाची गरज आहे ओके okay, सो so वीस लाख काही बँक मला देणार नाही ओके वीस okay, लाख मला बँक देणार नाही तर या स्कीमच्या अंतर्गत सेवंटी फाईव्ह पर्सेंट मला बँक प्रोव्हाइड करेल म्हणजेच पंच्याहत्तर टक्के काय करेल बँक देईल वीस लाखाच्या पंच्याहत्तर टक्के म्हणजेच पंधरा लाख आणि पाच लाख मला स्वतःजवळचे लावावं लागेल हे जे स्वतःजवळचे आपण लावतो त्यालाच म्हणतात मार्जिन मनी काय म्हणतात मार्जिन मनी कितीही असू शकते म्हणजे कुठलंही लोन घ्या तुम्ही बँक जे आहे पूर्णचे पूर्ण पैसा देत नाही तर काही पर्सेंट बँक देते काही पर्सेंट आपल्याला लावावं लागतं ओके म्हणजे कुठलाही बिझनेस असेल तर या ठिकाणी बघा किरकोळ किंमत म्हणजेच मार्जिन मनी बघा पात्र योजनेच्या अंतर्गत ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट किरकोळ किंमत केंद्र किंवा राज्य योजनेच्या पात्रतेसह प्रदान केली जाऊ शकते आता या ठिकाणी लक्षात घ्या की पंच्याहत्तर टक्के तर बँक देईल तुम्हाला उरलेले पंचवीस टक्के हे तुम्हाला लावायचे आहे किंवा मिनिमम दहा टक्के तरी जेही जोही बिझनेसमॅन असतो प्रमोटर असतो त्याला पैसे लावावं लागतात दहा टक्के आणि उरलेले जे पंधरा टक्के आहे तर आपण इतर जे गव्हर्मेंटच्या स्कीम असतात त्यांचं बेनिफिट घेऊ शकतो या ठिकाणी पंचवीस टक्के जे आहे ते आपल्यालाच लावावं लागते किंवा मग आपण दहा टक्के कंपल्सरी आहे लावणं आपल्या बिझनेसमध्ये ओके आणि पंधरा टक्के जे आहे ते आपण गव्हर्नमेंटच्या ज्या इतर योजना असतात त्याचं बेनिफिट जे आपण घेऊ शकतो हा त्याचा अर्थ होतो पण किरकोळ किंमतचा अर्थ काय होतो एवढं लक्षात ठेवा कुठलंही लोन असू द्या पूर्णच्या पूर्ण बँक देत नाही काही जेवढ्या पैशाची आपल्याला गरज असेल त्याच्या काही पर्सेंट बँक देते काही पर्सेंट म्हणजे आपला जर बिझनेस असेल हो तर काही पर्सेंट बँक देते काही पर्सेंट आपल्याला लावा ला लागते जो आपल्याला लावा ला लागते त्याला म्हणतात किरकोळ किंमत ओके सो अशा पद्धतीने आपण स्टँडअप इंडियाबद्दल जाणून घेतलं जर तुमच्या कुठलाही प्रकारचा डाऊट असेल काही तुम्हाला कळलं नसेल तर नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता मला तरी वाटतं की सर्व कळलेलं असावं फक्त हाच पॉईंट जो आहे तो कळलेला नसावा त्याचं कॅल्क्युलेशन खूप जास्त आहे म्हणून मी तुम्हाला इतकं डिटेलमध्ये सांगितलं नाही कारण खूप ना एम सी एल आर कॅल्क्युलेट करणार स्प्रेड रेट काय आहे पूर्ण जर डिटेल सांगतो म्हटलं तर हार्डली आपल्याला पंधरा ते वीस मिनिट लागणार त्यामुळे फक्त एवढं लक्षात घेवा की कुठलीही बँक कर्ज देताना या पद्धतीनेच कर्ज देत असते एम सी एल आर प्लस स्प्रेड रेट एम सी एल आरमध्येच टेनर प्रीमियम जे आहे ते प्लस केलेलं असते टेनर प्रीमियम म्हणजेच काय जेव्हा बँक दीर्घ मुदतीकरिता आता बँक इतकी रिस्क घेत आहे तुम्हाला पाच ते दहा वर्षाकरिता पैसे देत आहे तर काही तर चार्ज करेल ओके म्हणजे एक्स्ट्रा जे पैसे चार्ज केले जातात ओके त्याला म्हणतात टेनर प्रीमियम तेच एम सी एल आर जेव्हा कॅल्क्युलेट केला जातो त्यामध्येच ते प्लस असतं ओके आता ब परत एकदा बघूया आपण काय काय बघितलं स्टँडअप इंडिया अंतर्गत पात्र कोण आहे तर एस सी एस टी कॅन्डिडेट महिला कॅन्डिडेट जे अठरा वर्षाच्या वर आहे ते काय करू शकतात स्टँडअप इंडियामध्ये अप्लाय करू शकतात रजिस्ट्रेशन करू शकतात आणि जे बेनिफिट आहे दहा लाख ते शंभर लाखापर्यंतचं ओके त्याचा फायदा घेऊ शकतात त्यानंतर या योजनेअंतर्गत कर्ज फक्त कोणाला मिळते ज जो नवीन प्रोजेक्ट आहे त्यालाच मिळते म्हणजेच ग्रीनफील्ड प्रकल्पालाच दिले जाते त्यानंतर वैयक्तिक नसलेला म्हणजे ज्या कंपनी आहे किंवा भागीदारी संस्था आहे त्यांना जर पैसे हवे असेल म्हणजेच कर्ज हवे असेल स्टँडअप इंडियाच्या अंतर्गत तर त्यांना काय करावं लागेल एकावन्न टक्के हिस्सा जो आहे म्हणजेच एकावन्न टक्के भाग जे आहे ते कोणाला द्यावं लागेल एकतर महिलेला द्यावं लागेल किंवा मग एखाद्या एस सी कॅन्डिडेटला द्यावं लागेल किंवा एस टी कॅन्डिडेटला द्यावे लागेल ही अट आहे त्यानंतर बघा कर्जाचे स्वरूप कसे असणार मिश्र कर्ज असणार म्हणजे तुम्हाला बिझनेस म्हटलं की खेडते भांडवल सुरुवातीला लागत असते स्थिर भांडवलाची गरज असते तर हे दोन्ही भांडवल जे आहे या स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल त्यानंतर बघा हां या ठिकाणी परत एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमचं बिझनेस दहा लाखाच्या खाली किंवा शंभर लाखाच्या वर असेल म्हणजे तुमच्या बिझनेसकरिता जो पैसा आहे तो दहा लाखाच्या कमी लागत असेल किंवा शंभर लाखाच्या वर लागत असेल तर तुम्ही या स्कीमसाठी अप्लाय करू शकत नाही त्यानंतर बघा कर्जाचा हेतू काही आहे तर जी महिला आहे तुम्हाला माहिती आहे चूल आणि मूलमध्येच राहतात परंतु त्यांचे काही ड्रीम्स असतात त्यांनाही असं वाटते की बिझनेस करावा परंतु पैसा नसतो त्यामुळे ते करू शकत नाही ही okay, तर हीच प्रॉब्लेम दूर करण्यासाठी ही स्कीम जी आहे ती लॉन्च केलेली आहे त्याचप्रमाणे एस सी कॅन्डिडेट आहे एस टी कॅन्डिडेट आहे ओके तर यांनी पुढे यावं बिझनेस करावा ओके okay, मग बिझनेस जो आहे तो कोणत्याही प्रकारचा असू शकते या ठिकाणी तुम्ही उत्पादनाशी रिलेटेड बिझनेस करू शकता व्यापारासंबंधी बिझनेस करू शकता ओके किंवा मग सेवा क्षेत्रातील उद्योग जो आहे तो तुम्ही करू शकता त्यानंतर कर्जाची मर्यादा कर्जाची मर्यादा तुम्हाला जेवढं तुमच्या बिझनेस करण्याकरता जेवढा पैसा लागणार आहे त्याच्या सेवंटी फाईव्ह पर्सेंट पैसा जो आहे ते बँक देईल ओके बाकीचा पैसा जो आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट तो तुम्हाला लावायचा आहे त्यातूनही तुम्ही पंधरा पर्सेंट जे आहे इतर योजनांचा लाभ घेऊ शकता परंतु दहा पर्सेंट एनी इन, हाव हो तुम्हाला लावायचं आहे ओके okay. या ठिकाणी तुमच्या बुक्समध्ये परत थोडं एक्सप्लेन करून दिलेलं आहे गव्हर्नमेंटच्या योजना वगैरे मी ते जागा नसल्यामुळे लिहिलं नाही परंतु उद्देश जो आहे त्याचा संपूर्ण अर्थ जो आहे जो मी सांगितला तोच होतो ठीक आहे त्यानंतर बघा व्याजाचा दर सो व्याज जे आहे या पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जाणार एम सी एल आर तो बदलत असतो बँकेचा त्यामध्ये तीन पर्सेंट काय होणार स्प्रेड रेट प्लस होणार आणि टेनर प्रीमियम एम सी एल आरमध्येच असते त्यानंतर सुरक्षितता कुठल्याही प्रकारची मालमत्ता जी आहे म्हणजेच कोलॅट्रल तुम्हाला ठेवायची गरज नसते बँकेमध्ये मा म्हणजेच कुठलीही मालमत्ता तारण म्हणून बँकेत ठेवायची नसते तर बॅ गव्हर्मेंट जे आहे ते बँकेला गॅरंटी देत असते की कर्जदाराने कर्ज दिले नाही तर आम्ही ते पेड करू ओके okay, त्यामुळे बँका इझिली जे आहे ते लोन देत असतात आणि बँकेवर तर कंपल्सन आहे प्रत्येक बँकेने एकतरी एकतरी व्यक्ती म्हणजे एस सी एस टी कॅन्डिडेट किंवा महिला कॅन्डिडेट आहे त्यांना लोन द्यावंच हे कंपल्सरी प्रत्येक बँकेवर आहे त्यानंतर बघा परतफेड परतफेड जी आहे कर्जाची ही सात वर्षाच्या आत तुम्हाला करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ई एम आयद्वारे ते, ते करावं लागतं ओके तर तुम्ही ई एम आय जे आहे अठरा वर्ष अठरा महिन्यात सॉरी अठरा महिन्याच्या नंतर जे आहे ते तुम्ही ई एम आय स्टार्ट आपली करू शकता म्हणजे अठरा महिन्यापर्यंत तुम्ही तुमचं बिझनेस जो आहे चांगला सेटअप करा प्रॉफ प्रॉफिट कमवा आणि मग द्या ओके म्हणजे एक चांगला पिरियड दिलेला आहे तुम्हाला लगेच कर्ज घेतल्यानंतर ते वापस करण्याचं टेन्शन नाही त्यानंतर खेडते भांडवल यस जर तुम्हाला दहा लाखापर्यंत खेडते भांडवल हवे असेल तर ओवरड्राफ्ट फॅसिलिटी दिली जाते जर जा दहा लाखाच्या वर खेडते भांडवल हवे असेल तर तुम्हाला कॅश क्रेडिट फॅसिलिटी दिली जाते सेम आहे फक्त ओवरड्राफ्टमध्ये आपल्याला सेपरेट अकाऊंट काढण्याची गरज नसते ओके त्याचप्रमाणे एक चांगली गोष्ट आहे या ठिकाणी डेबिट कार्ड पण तुम्हाला प्रोवाईड केलं जाईल त्याचप्रमाणे जर तुम्ही दहा लाखाच्या वर खिडते भांडवल तुम्हाला हवे असेल तर मग तुम्हाला एक सेपरेट अकाउंट काढावं लागेल कॅश क्रेडिट अकाउंट त्यामध्ये तु, तु, तु तुम्ही पाहिजे तेव्हा तुम्हाला चेकबुक दिलं जाईल तुम्ही पाहिजे तेव्हा पैसे जे आहे तुम्ही काढू शकता ओके त्यानंतर बघा किरकोळ किंमत किरकोळ किंमत म्हणजेच काय तर त्याला मार्जिन मनी म्हणतात म्हणजेच जेवढी आपल्या बिझनेसची कॉस्ट असेल म्हणजे जेवढा खर्च आपला बिझनेस करण्याकरिता लागत असेल त्याच्या काही पर्सेंट बँक देते काही पर्सेंट आपल्याला लावावं लागतं जे काही पर्सेंट आपल्याला लावावं लागतं त्याला म्हणतात किरकोळ किंमत ओके सो अशा पद्धतीने आजचा आपला टॉपिक इथेच संपलेला आहे जे नाही कळलं तर मी आधीही सांगितलं तुम्हाला तुम्ही मला विचारू शकता सो अशा पद्धतीने आजचा आपला टॉपिक इथेच संपलेला आहे परत भेटूया आपण एका नवीन सोबत हो तोपर्यंत आनंदीला अभ्यास करत तर दुसऱ्यांना मदत करत राहा आणि बघत रहा निशा अकॅडमी थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग